लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी सुविधा योजना तसंच भांडवली निधीतून प्रभाग क्रमांक 22 मध्ये तब्बल 2.5 कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी सुविधा योजनेअंतर्गत तसंच भांडवली निधीतून प्रभाग क्रमांक 22 इथं तब्बल 2.5 कोटींच्या रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा, दिवाबत्ती आदी नागरिकांच्या मूलभूत सुविधांच्या विकास कामांचा शुभारंभ प्रभाग क्रमांक 22 चे नगरसेवक तथा पालिकेतील गटनेते किसन जाधव आणि नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून उद्घाटन सोहळा पालकमंत्र्यांच्या हस्ते धोंडीबा वस्ती रामवाडी UPC सेंटरच्या बाजूला करण्यात आला. यानंतर नियोजित कार्यक्रमाच्या ठिकाणी पालकमंत्र्यांचा सत्कार आयोजकांच्या वतीनं करण्यात आला. या कार्यक्रमास पालिका आयुक्त पी शिवशंकर, स्मार्ट सिटीचे CEO त्र्यंबक ढेंगळे पाटील, रामवाडी UPC सेंटरच्या डॉक्टर स्वरांजली पवार, डॉक्टर मंजिरी कुलकर्णी यांच्यासमवेत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, ज्येष्ठ नेते आणि माजी महापौर महेश कोटे, नगरसेवक तौफिक शेख, गटनेते आनंद चंदनशिवे, नगरसेविका सुवर्णा जाधव, नगरसेविका पूनम मनसोडे, नगरसेवक गणेश पुजारी, नगरसेवक मनोज शेजबाण, नगरसेविका सुनीता रोटे, माजी महापौर मनोहर सपाटे, जनार्दन कारंपुरी, महेश गादेकर, प्रशांत बाबर, सुहास कदम, मिलिंद गोरे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. माझ्यासारखा कार्यकर्ता कुठेतरी निवडणूक आल्यानंतर काहीतरी हे ते असल्याचा माझा स्वभाव नाहीये. सहज तुम्ही तुमच्या एखादा आमच्या इंदापूर तालुक्याचा तुमचा पाहुणा असता, जिल्ह्यातला पाहुणा असता, तर सहज तुम्ही मला थोडं जर तिथं विचारलं, मी जे सांगतो ते करतो, बोलतो ते तोलतो. या उक्तीप्रमाणे मी तुम्हाला एकच सांगेन, किसनराव तुम्ही या गरीब माणसासाठी काहीही मागा, कुठले प्रस्ताव तुम्ही द्या, या गरीब माणसासाठी हा मामा या गरीब माणसाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. आपण तुम्हाला सगळ्यांना मी शब्द देतो. आदरणीय पवार साहेब, राज्याचे नेते आदरणीय अजित दादा, संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री भरणे मामा, प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब, खासदार सुप्रिया साहेब यांच्या माध्यमातून विविध विकास कामाचं काम या ठिकाणी केवळ सदस्यांनी या माता भगिनीने या जनतेने आम्हाला निवडून दिलं, त्याचं काहीतरी उतराई करावं लागतं. त्यामुळे मामा या उतराई करण्याचं प्रत्यक्ष रूपात काम करण्याचं अनेक लोक मतं मागण्यासाठी या माता भगिनींच्या समोर जातात आणि मतं मागून आपापल्या घरीच बसत जातात. परंतु आम्ही घरी न असता प्रत्यक्ष रूपात काम पूर्ण या ठिकाणी मामांच्या हस्ते या ठिकाणी या कामाचं उभारणी करतोय.